चॅनल फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मुली लग्नानंतर वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकतात का, या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण. आता 2005 कायद्यानुसार 2005 हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्यात मुलीला समान अधिकार देण्यात आले. आता मालमत्तेच्या बाबतीत 2005 पूर्वी मुलाला मृत वडिलांच्या मालमत्तेवर हक्क होते, 2005 पूर्वी होते. तर मुली अविवाहित होईपर्यंत असे करू शकत होत्या, म्हणजे हक्क मागू शकत होत्या अविवाहित होईपर्यंत. परंतु विवाहित स्त्रियांच्या संपत्तीचा कायदा 1959 नुसार, आता लग्नानंतरची स्त्री ही पतीच्या कुटुंबाशी संबंधित असते आणि पतीच्या कुटुंबाशी संबंधित आहे म्हणूनच दुसऱ्या हिंदू अविभाजित कुटुंबात तिचा हक्क आहे हे समजत होते. आता विवाहित आणि अविवाहित या दोन्ही प्रकारच्या मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क आहे, तसेच त्यांच्या भावांसारखेच त्यांना समान कर्तव्य आणि दायित्व घेण्यास पात्र आहेत असे ठरवले गेले आहे. म्हणजे मुलींना सुद्धा आपल्या भावांप्रमाणे समान कर्तव्य मिळतील. आता 2005 असेही म्हटले गेले की 9 सप्टेंबर 2005 रोजी बाप आणि मुलगी दोन्ही जिवंत राहिल्यास मुलीला समान हक्क मिळाला आहे. आता 2018 माननीय सुप्रीम कोर्टाने असे सांगितले की या तारखेला वडील जिवंत असो की नसो, मुलगी तिच्या मृत वडिलांच्या मालमत्तेचा वारसा होऊ शकते. यानंतर महिलांना समवारस म्हणून देखील स्वीकारले गेले, ते वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मागू शकतात. तर फ्रेंड्स, ही होती मुलगी आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागू शकते की नाही याबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.